नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे. स्पर्धा बुकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्पर्धा बुक एक असा ॲप आहे, त्याच्यावर आत्तापर्यंत एम पी एस सीने घेतलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिटेल व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच याच्यामध्ये विविध प्रश्नपत्रिकासुद्धा तुम्हाला त्याच्यात दिसतील आणि ते स्वरूपात सोडवण्यातसुद्धा भेटतील. तर त्यातीलच एका सिरीजचा भाग म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे. तर एम पी एस सीच्या आतापर्यंत झालेल्या गणित बुद्धिमत्ताच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं सोल्युशन आपण स्पर्धा बुक या ॲपवर करून देत आहोत. तर त्यातल्याच सीसॅटच्या 2013 ते 2023 पर्यंतच्या अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या सगळ्या पेपरचं सोल्युशन आपण बघणार आहे. तर रोज एक याप्रमाणे आपण रेकॉर्ड करतोय, तुम्हाला सगळं एकसाथ ॲपवर दिसत असेल. तर 13 ते 23 मधल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिस्कशन जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पण पोहोचवा. तर आपण सुरू करूया. आज आपण बघतोय सीसॅट 2016 पेपर, त्याच्यामधले गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण आज बघणार आहे. थोडीशी पुस्तकाची माहिती देतो. गणित आणि बुद्धिमत्तेचं आजपर्यंतच्या झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिटेल सोल्युशन असलेलं हे एकमेव पुस्तक आहे आता बाजारामध्ये. याच्यामध्ये मी 133 प्रश्नपत्रिकांचा विथ डिटेल एक्सप्लेनेशन समावेश केलेला आहे. त्याच्यामध्ये 121 प्रश्नपत्रिका एम पी एस सीच्या आहेत आणि 12 प्रश्नपत्रिका युपीएससीच्या 6 आणि सीएपीएफच्या 6 आहेत. त्यांचं सुद्धा स्पष्टीकरण याच्यामध्ये आहे. खूप साऱ्या ठिकाणी क्यू आर कोड आहेत, ते तुम्ही स्कॅन करून लेक्चर बघू शकता फ्रीमध्ये. आणि 17 डिसेंबर 2023 गट कच्या मुख्य परीक्षेचा सुद्धा समावेश आहे. याचा अर्थ याच्यापेक्षा लेटेस्ट पुस्तक आता दुसरं कुठलं असू शकत नाही, कारण त्याच्यानंतर एक्झाम झालेली नाही आजच्या तारखेपर्यंत. ओके, तर ज्यांना हवं असेल ते हे पुस्तक तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये जाऊन घेऊ शकता. आतापासून जर रोज एक एक दोन दोन पेपर सोडवले तर आरामात परीक्षेपर्यंत, अजून तारीख डिक्लेअर झाली नाही, तोपर्यंत तुम्हाला मदत होईल. इव्हन सीसॅट साठी सुद्धा जर गणित बुद्धिमत्ता जास्त पडलं किंवा पेपरची टफनेस वाढली तर पीवायक्यू सॉल्व करणे हा बेस असलाच पाहिजे तुमचा. चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू आपण. डेटा सफिशियन्सीचा प्रश्न आहे हा. प्रत्येक खेळ साहित्य संच खोक्यात बांधला आहे आणि हे छोटे खोके पुन्हा वाहतूक खोक्यात बांधले आहे. लॉरी सामानाच्या ठेवण्याच्या भागात असे किती खोके बसतील? ठीक आहे, वाहतूक खोक म्हणजे थोडक्यात ट्रक आहे, त्याच्यात खोके ठेवायचे. पहिलं, प्रत्येक वाहतूक खोका घनाकार असून त्याच्या एका बाजूचे माप 50 मीटर आहे. म्हणजे तो खोका घनाकार आहे, एका बाजूचे 50 आहे म्हणजे सगळ्या बाजूचे किती असणार? 50. घन म्हणजे सगळे बाजू सेम असतात, करेक्ट? तर 50 आहे. तर मग आपल्याला कळालं एका खोक्याचं व्हॉल्यूम कळलं, पण ह्याच्यावरून त्याच्यात किती खोके बसतील हे सांगता येईल का? एक ट्रक आहे असा मोठा, त्या ट्रकाच्या मागच्या साईडला असे किती खोके आतमध्ये बसतील आपल्याला सांगता येईल का? हे ट्रकाचं पुढचं ड्रायव्हरची सीट आहे, सांगता येईल का? नुसतं खोक्यांचं माप दिलं तर नाही, ट्रक किती मोठा आहे पण कळायला पाहिजे. मग त्यांनी ट्रक किती मोठा आहे याच्यासाठी काय दिले? लॉरीच्या सामानाच्या जागेचे क्षेत्रफळ किती आहे रे? 30 चौरस मीटर. क्षेत्रफळ, जागेचं क्षेत्रफळ, म्हणजे ट्रकाचा हा जो बेस आहे त्याचं क्षेत्रफळ दिलं त्यांनी 30. पण याच्यावरून पण खोके कळणार नाही तुम्हाला. लेंथ आणि लांबी आणि रुंदी दिली आहे क्षेत्रफळ, पण ट्रकाची उंची किती ते दिलंय का? म्हणजे आपण वर किती लिअर लावू शकतो? खोके असे ठेवले की 10 खोके बसले समजू आपण, ठीक आहे, पण असं ट्रक उंच किती आहे हे दिलंय का आपल्याला? नाही. म्हणजे ट्रकाचे किती लेअर बसू शकतील दिलंय का? नाही. खोक्याचे किती लेअर ट्रक मध्ये बसू शकतील दिलं नाहीये. त्यामुळे एकूण किती खोके बसतील हे दोन्ही वाक्यांचा जर उपयोग केला तरी आपल्याला काढता येणार नाही. याच्यात एक सिम्पल गोष्ट असते, खोक्याचं काय रे युनिट काय? मीटर सेंटीमीटर, मीटर क्यूब किंवा सेंटीमीटर क्यूब. आणि एक क्षेत्रफळाचं युनिट काय? मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर? युनिट मॅच होतात का? नाही. मग नंबर ऑफ खोके असू सांगू शकेल का? आपण सांगू शकणार नाही. त्यामुळे दोन्ही तथ्ये एकत्रित मिळून सुद्धा पुरेशी नाही. एक सिम्पल लॉजिक पकडा ना, तुम्हाला फक्त खालचा एरिया दिला, उंचीच माहित नसेल तर आपण किती खोके टाकणार आहे? कळणार नाही. उंची कमी असेल तर कमी बसतील, उंची जास्त असेल तर जास्त बसतील. त्यामुळे दोन्ही तथ्ये एकत्रित मिळून सुद्धा पुरेशी नाही आहेत. ऑप्शन नंबर 3. पुढचं हा एक प्रश्न आहे, काय आहे? कोडिंग डिकोडिंगचा एक प्रकार असतो हा. तुम्ही डायरेक्ट प्रश्नाकडे यायचं, प्रश्न त्या म्हणजे स्टार कडे जावा, नंतर डॉट कडे जावा, डार्क डॉट कडे, नंतर सर्कल कडे जावा. मग तसं लॉजिक कुठे येते? स्टार कडे, नंतर डॉट कडे, नंतर सर्कल कडे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? हे इनपुट असेल आणि त्याच्यावरून आपण हे ऑपरेशन केलं, हे ऑपरेशन केलं आणि हे ऑपरेशन केलं, मग आपल्याला काय मिळतंय? वरचं मिळतंय. मग सेम या इनपुटचं जसं हे मिळतंय तसं या इनपुटचं काय मिळेल हे विचार. आता जेव्हा मी हा वर्गात टॉपिक शिकवतो बरेच मुलं म्हणतात सर तुम्ही सांगितल्यानंतर कळलं की असं काहीतरी करायचं असतं.
जर आपण हा प्रश्न आधी कधी बघितला नसेल आणि डायरेक्ट प्रश्नपत्रिकेतच बघत असू तर खरंच तशीच अवस्था होते. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, हे काय ऑपरेशन करतायत हे तीन चिन्ह हे बघायचे आहेत, कुठनं करणार, याचं असं झालंय तर याचं कसं आहे. एक एक गोष्ट करू आपण. बघा आता इथलं हे या साईडला होतं वायव्येचं, ते ईशान्य साईडला आले डार्क वाले, मग याचं पण आडवं होतं तर ते कुठं होणार, उभं होणार. डार्क साईड कुठं पाहिजे आपल्याला, उभी. इथं आडवी आहे ना, तर आता उभी पाहिजे आपल्याला. ह्याच्यात उभी आहे करे नाही, तिरकी आहे. याच्यात उभी आहे, याच्यात पण उभी आहे, म्हणजे ऑप्शन दोन येईल का नाही. डायग्राफचे प्रश्न एक एक पॉईंट घेऊन सोडवायचे आहे. त्याच्यानंतर अजून काय झालं, तर डार्क मध्ये आपण एरो टाकलेत, डार्क मध्ये एरो टाकलेत. आता याच्यात पण डार्क मध्ये एरो टाकलेत, याच्यात डार्क मध्ये एरो टाकलेत का नाही, याच्यात ब्लँक मध्ये एरो टाकलेत, त्यामुळे हा कॅन्सल झाला. राहिला काय आपल्याला एक आणि तीन मध्ये. आता नंतर त्यांनी त्याच्या भोवतीनं काय केलं रे, चौकोन टाकलंय. भोवतीनं काय टाकलंय, चौकोन. मग आपल्याला एक आणि तीन मध्ये चौकोन टाकलेली आकृती कुठली, ऑप्शन नंबर वन आहे. तीन मध्ये काय टाकलंय, सर्कल टाकलंय, त्यामुळे तिसरी येईल का नाही. याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर वन. जसं स्टार, डार्क सर्कल आणि ब्लँक सर्कल मिळून ह्याची ही आकृती तयार होते, तशी स्टार, डार्क सर्कल, ब्लँक सर्कल याची काय तयार होणार, ही होणार. कधीतर तुम्हाला नुसते दोन ऑपरेशन देतील, स्टार डार्क सर्कल, त्यामुळे ह्याचं हे झालं तर याचं काय, असं पण विचारू शकतील. असे तीनदा प्रश्न विचारलेले आहेत. कोडिंग डिकोडिंगचा हा एक प्रकार आहे. चला, एका व्यक्तीला तळ्याभोवती असलेल्या तीन देवळात कमळे व्हायचे आहेत, तो कुणी तोडणार एवढ्यात त्याने तळ्यात देवतेचा आवाज ऐकला. त्यात लहानपणीच्या कोडी सुरू झाली आपली, बरं का. तिने फुले तोडण्याची तीन अटींची घोषणा केली. प्रत्येक देवळात जाण्यापूर्वी तुझ्या हातातील सर्व फुले तू तळ्यात धुतली पाहिजेत. बरोबर, लक्षात ठेव की तू जेव्हा तळ्यात फुले दुशील तेव्हा त्याची संख्या दुप्पट होईल. बरोबर, एकही फुल वाया न घालता तू प्रत्येक देवतेला समान संख्या इतकी फुले घालायला हवीत. जेव्हा तू शेवटच्या देवळातून बाहेर पडशील तुझ्या हातात एकही फुल शिल्लक राहता कामा नाही, तर तुला एकदाच फुले तोडता येतील असं पण सांगितलंय. तर व्यक्तीने सुरुवातीला कमीत कमी जितकी फुले तोडली पाहिजेत आणि तिने प्रत्येक देवतेला कमीत कमी किती फुले वाहिली पाहिजेत त्याची संख्या आपल्याला निवडायची. एक एक ऑप्शन घेऊन ट्राय करा सरळ. जर व्यक्तीने दहा फुलं घेतली त्याची किती होणार, पाण्यात धुतल्यावर 20 होणार. बरोबर, नंतर त्यानं काय केलं, 10 वाहिली, राहिली किती रे, 20 मधून 10 गेले तर 10 राहिले. परत दुसऱ्या देवळाच्या आधी पण त्यानं घेतली, 20 झाली, परत 10 वाहिली, शेवटी राहिली किती, 10. परत तिसऱ्या ह्याच्यात 10 धुतली, 20 झाली, 10 वाहिली, राहिली किती, 10. म्हणजे तिसऱ्या देवळानंतर 0 फुलं राहिलेत तर त्याच्याकडे नाही, म्हणजे पहिला ऑप्शन काय येणार नाही. दुसरा ऑप्शन चेक करू, 7 आणि 8, 7 फुले तोडली, तळ्यात धुतल्यावर 14 झाली आणि वाहिली किती आहेत त्यानं 8 म्हणून सांगितलं, तर 8 वाहिली, उरली किती रे, 6. नंतर 6 घेतली, तळ्यात धुतली, 12 झाली आणि 8 परत वाहिली, समानच व्हायचे ना, तर किती उरली, 4. परत 4 घेतली, तळ्यात धुतली, 8 झाली, दुप्पट झाली आणि परत 8 वाहिली, 8 वजा 8 0, म्हणजे ऑप्शन 2 जुळला. तिसऱ्या देवळानंतर किती फुलं शिल्लक असेल त्याकडं, 0. मग ह्याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2. पहिला ऑप्शन चेक करायला 10-15 सेकंद, दुसरा ऑप्शन चेक करायला 10 सेकंद. ठीक आहे, आणि प्रश्न वाचायला 15 सेकंद. 40-45 सेकंदामध्ये प्रश्न आटोपला पाहिजे आपला. ठीक आहे, नेक्स्ट सिलॉजिझम, सगळ्यात आवडता प्रश्न सगळ्या परीक्षांचा, जिथं जिथं रिझनिंग आहे तिथे तिथं हा प्रश्न असतोच. तर सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत, सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत, सर्कलने सोडवतो आपण सिलॉजिझमचे प्रश्न. हे शिक्षक आहेत, हे सगळेच्या सगळे शिक्षक कोण आहेत, डॉक्टर्स आहेत. सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत, हे सगळे डॉक्टर्स कोण आहेत, इंजिनियर्स आहेत. आणि सर्व इंजिनियर्स कोण आहेत, सर्व इंजिनियर्स आहेत विद्यार्थी आहेत, सर्व इंजिनियर्स विद्यार्थी, असे डायग्राम काढता आली पाहिजे आपल्याला. नंतर त्यांनी काय विचारले, जर वरील विधाने सत्य असल्यास कुठले निष्कर्ष करेक्ट आहे. काही विद्यार्थी शिक्षक आहेत, एवढे भरामोठे विद्यार्थी आहेत त्यातला काही भाग शिक्षकांनी घेतलाय, करेक्ट, पहिलं करेक्ट आहे. दुसरं, सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत, सगळे डॉक्टर्स विद्यार्थी आहेत, तर हो, कारण डॉक्टरच्या भोवतीनच विद्यार्थ्यांचं सर्कल आहे, त्यामुळे दुसरं पण करेक्ट आहे. तिसरं, काही इंजिनियर्स शिक्षक आहेत, हे एवढे भला मोठे इंजिनियर्स आहेत त्यातले काही कोण आहेत रे, शिक्षक आहेत. तिसरं पण करेक्ट आहे. सर्व डॉक्टर शिक्षक आहेत, सर्व डॉक्टर शिक्षक आहेत का नाही, सगळे डॉक्टर शिक्षक नाहीयेत. हे बघा ना, हे डॉक्टर जे आहेत ते कुठे शिक्षक आहेत, शिक्षकाचं सर्कल छोटं आहे ना, डॉक्टरचं सर्कल मोठं आहे. याचं उत्तर काय पाहिजे होतं असायलाच असेल तर, सर्व शिक्षक डॉक्टर आहेत किंवा काही डॉक्टर शिक्षक आहेत, कारण काहीच डॉक्टर शिक्षक आहेत, हे बाहेरचे वाले डॉक्टर कुठे शिक्षक आहेत. त्यामुळे चौथं काय येणार आहे आपलं, रॉंग येणार आहे. त्यामुळे उत्तर काय येणार,
चार वगळता सर्व निष्कर्ष सत्य. कळालं का? सिलॉजिझम खूप इझी आहे, खिशातले मार्क असतात, शोधून शोधून सोडवायचं. पुढचा प्रश्न बघा, कॅलेंडर वरचा प्रश्न आहे. रवीचा जन्म 5 मे 1992 सोमवारी झाला. प्रत्येक वाढदिवसाला तो चित्रपट पाहायला जातो, मात्र वाढदिवस मंगळवारी किंवा बुधवारी असल्यास तो चित्रपट पाहत नाही. पहिल्या 10 दिवसांपर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहत नाही असं विचारलंय. बघा काय झालं, रवीचा जन्म 5 मे 1992 झाला. कधी झाला? सोमवारी झाला. मग एक एक काढू, 92 नंतर 93 94 95 96 97 98 99 2000 2001 2002 2003 बघू. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, दहावा. 2003 ची काही गरज नाही, 2002 पर्यंत जायचं. आता बघू, एक वर्ष म्हणजे किती दिवस असतात? 365 साधं वर्ष असेल तर, आणि त्याच्यात ऑट दिवस किती असतात? एक. ऑट दिवस म्हणजे पूर्ण आठवड्यानंतर शिल्लक राहणारा दिवस. आणि लीप वर्ष जे असतं त्याच्यात 366 दिवस असतात, ऑट दिवस किती असतात? 2, म्हणजे 8 पूर्ण आठवड्यानंतर शिल्लक राहणारे दिवस. 52 आठवडा 1 दिवस असतो, 52 आठवडे 2 दिवस असतो. बघा आता मग, वर्षाचा ऑट दिवस 1 आहे, म्हणजे परत वर्षावर्षाने किती वार कितीनं वाढतो? एकाच दिवसानं वाढतो. 92 सोमवार आहे, 93 काय होणार? मंगळवार. 94 काय होणार? बुधवार. 95 काय होणार? गुरुवार. आता 96 लीप वर्ष आहे, फेब्रुवारी मध्ये येणार आहे 5 मेच्या आधी. मग गुरुवार नंतर शुक्रवार गायब होणार, आणि इथं कुठला वार येणार? शनिवार. परत रविवार, सोमवार, मंगळवार. आता 2000 लीप वर्ष आहे, मग बुधवार गायब होणार आहे, डायरेक्ट कुठला येणार? गुरुवार येणार. नंतर काय येणार? हा शुक्रवार. आणि नंतर काय येणार? हा शनिवार. डन. आता त्यांनी काय सांगितले आपल्याला, तो कधी कधी चित्रपट पाहत नाही, मंगळवार किंवा बुधवारी चित्रपट पाहत नाही. मग मंगळवारी चित्रपट नाही पाहणार, बुधवारी चित्रपट नाही पाहणार, आणि या मंगळवारी पण चित्रपट नाही पाहणार. असे एकूण किती वार मिळाले आपल्याला? 3 वार मिळाले, म्हणजे तो 3 वेळा चित्रपट पाहू शकणार नाही. ठीक आहे, साधा प्रश्न होता कॅलेंडरचा. ऑड डेज ही कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. या थोडीशी बॅचची माहिती देतो आपल्या, ज्यांचं बेसिक बऱ्यापैकी चांगलं आहे पण वेळ पुरत नाही परीक्षेमध्ये, 3-4 मार्कानं कट ऑफ उगतोय आणि गणित बुद्धिमत्तेला खूप वेळ लागतोय प्रश्न सोडवायला, तर फक्त त्यांच्यासाठी बॅच आहे. बेसिक न येतंय पण ट्रॅडिशनल मेथडने येतंय, पण शॉर्टकट माहित नाहीयेत किंवा फास्ट कसं सोडवायचं माहित नाहीत, कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत, अजून फॉर्म्युल्यांमध्येच गुंतलाय, अजून एक्स मध्येच गुंतलाय, त्यांच्यासाठी ही बॅच आहे. कन्सेप्ट प्लस PYQ बॅच अंकगणित आणि बुद्धिमत्तेची, 65+ डिजिटल बोर्ड वरचे लेक्चर आहे त्याच्यामध्ये, आणि टाइमपास 0 आहे. टू द पॉइंट आपण शिकवलं, मुद्द्याला धरून कन्सेप्ट सांगणे प्रत्येक चॅप्टरची, त्याच्यानंतर त्याचे PYQ 2009 ते 2023 पर्यंतच्या सगळ्या PYQ समावेश आहे. सर्व PDF तुम्हाला ऍपमध्येच मिळतील, ते तुम्ही डाउनलोड करून प्रिंट मारू शकता, किंवा कृष्णा झेरॉक्स म्हणून एक आहे ज्ञान प्रबोधनी जवळ पुण्यामध्ये, तर तिथून तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता त्यांच्याकडून हार्ड कॉपी. ठीक आहे, तर ज्यांना पाहिजे असेल ते हे बॅच जॉईन करू शकतात. 999 रुपये मध्ये 3 महिन्यांसाठी ही बॅच आहे. अजून तुम्हाला काय डाऊट असतील तर स्क्रीनवरचा जो नंबर दिसतोय आपल्याला त्याच्यावर कॉल करून तुम्ही मला तुमच्या शंका विचारू शकता. चला पुढच्या गोष्टीकडे येऊ आपण. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे, नातेसंबंध सगळ्यांच्या आवडीचा टॉपिक. अली बालाचा भाऊ आहे, वाचत बसायचंच नाही, लगेच लिहून टाकायचं. अली काय रे, बालाचा भाऊ आहे. अली हा बालाचा भाऊ आहे, भाऊ आहे म्हणून पुरुष आहे म्हणून चौकोन केला, स्त्री असेल तर. कल्लू अलीचे वडील आहेत, कल्लू हे अलीचे वडील आहेत. दामू नीलाचा भाऊ आहे, हे वेगळंच सापडलं आपल्याला. काय आता, दामू हा नीलाचा भाऊ आहे, नीलाचं जेंडर माहित नाही अजून. नीला बालाची मुलगी आहे, तर नीला आत्ता कळालं मला, नीला काय आहे रे, बालाची मुलगी आहे. आणि नीलाचा भाऊ कोण आहे? दामू आहे. नीलाचा भाऊ कोण आहे? दामू. तर विचारलंय काय, दामूचे काका दर्शवणारा पर्याय. दामूचे काका म्हणजे कोण? दामूच्या वडिलांचा भाऊ. मला सांगा, दामूचे वडील कळतायत का आपल्याला? नाहीत कळत. त्याचं जेंडर कुठं कळाले? पुरुष स्त्री नाही कळत. हे जर पुरुष असेल तर दामूचे काका कोण असणार आहेत? अली असणार आहेत. पण ही जर स्त्री असेल तर दामूचा अली काय होणार? मामा होणार ना.
त्यामुळं जोपर्यंत बालाचे जेंडर कळत नाही, बालाचं लिंग माहीत होत नाही आपल्याला, तोपर्यंत दामूचे काका आपल्याला सांगता येणार नाही. कारण बालाचं लिंग माहीत असायला हवं. आणि इथे इंग्लिश मध्ये पण त्यांनी म्हटलंय दामूज पॅटर्नल अंकल, वडिलांकडचे पाहिजेत त्यांना काका. ठीक आहे, तर जर बाळा पुरुष असते तर दामूचे काका आली झाले असते, बाळा स्त्री असती तर मामा झाला असता हा आली. बरोबर, त्यामुळं बालाचे लिंग माहीत असायला हवे. बऱ्याच जणांनी गडबडीमध्ये याचं उत्तर अली लिहिलेलं आहे आणि अली ऑप्शन नंबर वन ला आहे, पण आपण ठीक सांगू शकत नाही. चला, याचं उत्तर काय येणार, बालाचे लिंग माहीत असायला हवे. पुढचा कोडिंग डिकोडिंगचा हा प्रश्न आहे, हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. काय रद्द केलेला आहे, तर काही गरज नव्हती रद्द करायची, ऑप्शन नंबर वन हे याचं करेक्ट आन्सर येत होतं. पण काही लोकांनी मे बी तिथं हे केली असेल कम्प्लेन की जसं हे शफल आहे तसं हे पण शफल चालतंयच, की मग सगळीकडे 248 पायच आहे ऑप्शन मध्ये. पण तसं नसतं, हे शफल जरी असलं तरी रिअल उत्तर आपल्याला हे असं काढायला लागतं. सेम अशीच चूक लेटेस्ट पीएसआयच्या पेपरला पण आयोगाने केलेली आहे, कुणीतरी स्क्रॅप म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं म्हणून ते प्रश्न बदलून आला. सुरुवातीला फर्स्ट आन्सर केला बरोबर दिलं उत्तर, नंतर रद्द करून टाकलं सेम. पण कोडिंग डिकोडिंगचा मिनिंगच कळ, प्रश्न शफल असतो, उत्तर काढताना आपण टी ला 2, ई ला 4, सी ला 8 आणि जी ला 5 असंच काढायचं असतं. चला, क्वेश्चन नंबर 58 आकृतीवरचा प्रश्न आहे. काय झालंय बघा, आकृतीमध्ये फक्त पलटत गेले, ते पानं सगळे पलटत गेलेले आहेत. बघा, हे पान पलटलं डार्क झालं, हे पण पान पलटलं बघा पण ब्लँक झालं, नंतर हे पान पलटलं डार्क झालं, हे पण पान पलटलं इकडे आलं बघा ब्लँक झालं, परत हे पान पलटलं ब्लँक झालं, हे पान पलटलं डार्क झालं, सेम सेम. आता काय होणार, हे पान पलटणार ब्लँक होणार आणि ते पान पलटणार डार्क होणार, म्हणजे याचं टोक इकडे आहे डार्क व्हायला पाहिजे, याचं टोक इकडे आहे ब्लँक राहायला पाहिजे. आलं का ऑप्शन नंबर वन. ठीक आहे, नीट व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व्ह करायचं. याच्यात आणि याच्यात खूप फरक आहे, आपलं अल्टरनेट चाललंय, जे पलटतंय त्याचं इकडे तिकडे करायचंय आपल्याला. ठीक आहे, ह्यांनी नुसतं इथं पलटवलं म्हणजे ह्या डार्कचं ब्लँक करायचं विसरले, पण आपल्याला डार्कचं ब्लँक करायचं होतं. ऑप्शन नंबर वन. पझलचा प्रश्न आहे हा, काय म्हटलंय, एली जानू मिला देऊ आणि एकू हे मित्र आहेत. कोण कोण आहेत, एली जानू, एली जानू मिला देऊ एकू, मिला देऊ आणि एकू हे मित्र आहेत आणि ते केर तेर नेर तेर आणि मेर या पाड्यात राहतात, मात्र याच क्रमाने राहतात असे नाही, प्रत्येक जण वेगवेगळ्या पाड्यात राहतात. जानू व मिला तेरचे नाही, जानू आणि मिला हे तेरचे नाही, जे नाही आहेत ते इकडे लिहून घेऊ आपण. जानू आणि मिला कुणाचे नाही आहेत, तेरचे नाहीत. जानू व एकू केर व नेरचे नाही, जानू आणि एकू केर, जानू आणि एकू केर व नेरचे नाहीत, केर नेर, केर नेर, केर आणि नेरचे नाहीत. एली मिला नेर सेर मेरचे नाहीत, एली आणि मिला कुठले कुठले नाही आहेत, नेर सेर मेर, नेर सेर आणि मेर चे नाही, नेर सेर मेर. कोण कोण, एली आणि मिला, नेर सेर आणि मेर चे नाही. बरोबर, देऊ व एकू हे तेर व मेरचे नाही, देऊ आणि एकू हे कुठले नाही आहेत, तेर आणि मेरचे नाहीत. शेवटी लिहून घ्यायचं, ज्याच्या खाली ते तेच लिहितोय मी, मेरचे नाहीत. पुढील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा. आता आपल्याला सांगायचंय कोण कुठलं कसं आहे, जे सगळ्यात जास्त आहे ते काढून घेऊ आपण. बघा आता इथं तेर केर नेर मेरचे नाहीत म्हणजे राहतंय काय, सेर, म्हणजे एकू कुठला झाला, सेरचा झाला. बरोबर, परत सगळीकडे तेर 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 नाहीये म्हणजे एलीला काय राहतंय, एली पाहिजे ना, एली तेरची असणार, मग एली कुठली झाली, तेरची. बरोबर, आता याच्यात बघा, केर नेर सेर मेर नाही पण केरला जागा आहे, म्हणजे मिला कुठली झाली, केरची झाली. बरोबर, आता इथपर्यंत आलो आपण, आता सेर झालेलं आहे आपलं. ठीक आहे, मग जानू तेर केर नेर सेरचा पण असणार, सेर इथं झालेला आहे, तर जानू कुठला असणार आहे, मेरचा असणार आहे.
मग आता झालं तेर मेर केर सेर झालं तर राहतय काय, राहतय नेर. देव कुठला असणार मग, नेरचा असणार. देव कुठला असणार, नेरचा असणार. बघा मग आता काय चुकीचा पर्याय निवडायचा, चुकीचा. जानू सेरचा आहे, जानू सेरचा आहे का रे, नाही जानू तर मेरचा आहे. पहिलाच पर्याय आपला चुकीचा. दुसरा एली तेरची आहे, एली तेरची आहे का, आहे. परत मिला केरची आहे, मिला केरची आहे का, आहे. देऊनेरची आहे का, देऊनेरची आहे. म्हणजे पहिलाच ऑप्शन चुकीचा निघाला, बाकी सगळे आपले करेक्ट आहेत. हे लिहूनच करायचं. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जर तुम्ही हे असं आणि असं वालं करत असाल इकडं, तर त्यांना फक्त कन्फ्युजन होतं. हे नावं लिहून व्यवस्थित होतं. आता ते ठीक आहे, माझं बोर्डवरचं अक्षर वगैरे, पण जर तुम्ही पेनाने पेपरवर लिहित असाल तर तुम्हाला नावं घेऊन लिहून फायदा होणार आहे. एकदा ह्याची सवय लावून बघा, तुम्हाला कळेल की कन्फ्युजन होत नाही, डोळ्यांना त्रास होत नाही, काही नाही. माझं बोर्डवरचं असल्यामुळे तुम्हाला अक्षरांमध्ये जरासं हे वाटत असेल, पण पेपर पेनवर एक नंबर वर्क होत आहे, ठीक आहे. आणि इव्हन ह्याच्यापेक्षा मोठी नावं लिहायचीच नाहीत, सर टी के एन एस एम असं लिहायचं, चालेल. त्यांना अजून इझी होऊन जाईल तुम्हाला. पुढचा प्रश्न, ऑप्शन नंबर वन याचा आन्सर आलेला आहे, चुकीचा निवडायचा होता आपल्याला. चला, घड्याळाचा सगळ्यात आवडीचा प्रश्न आहे माझा हा, कारण घड्याळ के ग्रहावरचं आहे, पृथ्वीवरच नाहीये. किंवा ग्रहावर दिवस हे एकूण 36 तासांचे आहे आणि प्रत्येक तास 120 मिनिटाचा. या ग्रहावरील व्यक्तीसाठी एका भिवती बिंदूभोवतीचे अंश पृथ्वीवर विभाजित केलेल्या 360 ऐवजी 720 आहे. त्यांच्या घड्याळाची तबकडी 36 तास दाखवते. तर के घड्याळाची 9:48 ही वेळ दाखवत असेल तर तास व मिनिट काटा दरम्यानचे अंश दाखवणारी सांगितले. फॉर्म्युल्यावर का विश्वास नाही ठेवायचा, त्याचं सगळ्यात चांगलं एक्झाम्पल हे. थीटा इज इक्वल टू 11/2m मायनस 30h. हे फक्त पृथ्वीवरच्या घड्याळासाठी फॉर्म्युला आहे, असं चेंजेस केले की फॉर्म्युला चालत नाही. त्यामुळे कन्सेप्टवर आपलं नेहमी लक्ष पाहिजे. मला सांगा, या के ग्रहावर एक तास जेव्हा फिरेल तेव्हा किती अंश होतील हे कसं काढायचे? एक तास जेव्हा फिरेल तेव्हा किती अंश होतील हे कसं काढणार आपण बघा. आता तर एकूण डिग्री किती आहे रे? 720 डिग्रीचं सर्कल आहे, एकूण 720 डिग्रीचं सर्कल आहे. पण तबकडी कितीची आपली? 36 तासांची. मग 36 तास असतील तर एक तास म्हणजे किती असणार आहे? 36 × 72 20 डिग्री. जेव्हा एक तास घड्याळ फिरतं तेव्हा किती फिरतं ते? 20 डिग्री. सेम असंच मिनिटाचं काढू, एक मिनिट म्हणजे किती? आता परत कितीचे आहे ते? 720. पण एक तास किती मिनिटाचा आहे यांचा? 120 मिनिटाचा. मग 720/120 किती येणार आहे? 62/72. आपल्या पृथ्वीवरच्या घड्यात हे उत्तर काय असायची? एक तास म्हणजे 30 डिग्री असायचं, 30 आणि एक मिनिट म्हणजे 6 असायचं. ते योगा एक जुळून आलाय, पण ते पण असंच काढायचं. 720/360/12 30 डिग्री आणि 360/60 6 डिग्री असं काढायचं तिकडं. इथं आता असं आलं. आता हे कुठली आपली? 9:48 मिनिट. मला सांगा, 9:48 मिनिट ह्याला ताकद करू आपण, म्हणजे 9.48 छेद एक तास कितीचा आहे? 120 मिनिटाचा आहे. तर 120 लिहिणार मी, ह्याला जरा व्यवस्थित करू अजून. 24 × 48 24×5 20. तर एकूण तास किती झाले? 9.25. याला अजून जरा नीट करू, 9/45 × 2 47/5 हा काय झाला तुमचा तास? काय फिर 47/5. आता मला सांगा, एक तास म्हणजे किती डिग्री आहे? 20 डिग्री फिरतो का, बरोबर. तर 47/5 तास, तासात रूपांतर केलं ना आपण, 47/5 तास म्हणजे किती? तर क्वेश्चन मार्कचा आन्सर काय असणार आहे? क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 47/5 × 20. 5×5 = 25. तिरकस गुणाकार करतो फक्त. 4×7 = 28 2 4×4 = 16 × 2 = 18 188 डिग्री. तास काटा किती फिरला? 188 डिग्री फिरला. मिनिट काटायचा काढू, एक मिनिट. एक मिनिट म्हणजे किती अरे? 6 डिग्री. आणि आपले मिनिट किती झाले? 48. तर 48 मिनिट म्हणजे किती? क्वेश्चन मार्क बरोबर काय येणार? मग तिरकस गुणाकार, 48 × 6 भागिले 1 असतं, त्यामुळे लिहायची गरज नाही. 6×8 = 48 4 × 6 = 24 × 4 = 28 किती डिग्री फिरला मिनिट काटा? 288 डिग्री फिरला. त्यांनी काय विचारलंय? तास काटा आणि मिनिट काटा यांच्या डिग्रीतला फरक विचारलाय. मग 188 × 288 कितीचा फरक आहे? 100 डिग्रीचा फरक आहे. कळालं का? जर फक्त तो फॉर्म्युलाच माहीत असेल तुम्हाला, अँगल काढायचा ह्या कन्सेप्ट माहीतच नसतील, तर कसं शक्य आहे मग? आणि सोपं एक्झाम्पल आहे, पेपरमध्ये सुटणारं एक्झाम्पल आहे, नंतर सोडवायचं एक्झाम्पल नाही आहे, पेपरमध्ये सुटू शकणारं आणि ते पण एका मिनिटाच्या आत.
ठीक आहे, त्यामुळे टॅकल करण्यासारखाच प्रश्न आहे. कधी एकदम भारी वाला प्रश्न आहे असं म्हणतो ना आपण, तर तसा वाला प्रश्न आहे. ओके, मगाची बॅच पर्पल कलरची होती, ही ग्रीन कलरची बॅच आहे. याच्यामध्ये एक्स्ट्रा काय असणार आहे, मगाची बॅच तर सगळी इन्क्लूड असणार आहे आणि सोबतच याच्यात बेसिक लेक्चर सुद्धा असणार हे, की जेणेकरून तुमच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होतील. तर जर त्यांना बेसिक पण क्लिअर करायचं असेल तर त्यांनी ही बेसिक लेक्चर प्लस ते मगाची पीवाय क्यू. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बेसिक साठी ही ग्रीन कलरची बॅच तुम्ही जॉईन करू शकता एज्युकल्चर ऍप डाउनलोड करून. पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे, काय मेळच खात नाही. जेव्हा सगळं तयार होतं आपलं दिशांचं ते मेळच खात नाही, त्यामुळे हा प्रश्न रद्द केलाय. आणि सेम तसाच हा सुद्धा प्रश्न रद्द केलेला आहे, कारण ह्याच्यात जेंडरचं जरासं घोळ केलेला आहे त्यांनी. एकच व्यक्ती, एकदा पुरुष येतोय एकदा स्त्री येतोय, अशा पद्धतीचा ह्याच्यामध्ये घोळ जरा झालेला आहे. त्यामुळे हे दोन प्रश्न आयोगाने रद्द केलेले आहेत. चला, पाण्याची टाकी आणि नळ म्हणजेच वर्क टाईमचा प्रश्न आहे हा. अ, ब, क, नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी 12, 15 आणि 20 तासात भरली जाते. अ, ब, क, हे तीन नळ आहेत, कसं कसं भरतात ते 12, 15 आणि 20 तासात भरतात किंवा रिकामी करतात. एकाच वेळी ब आणि क नळाच्या सहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला. ब आणि क च्या सहाय्याने टाकी भरण्यास म्हणून प्लस केलं आणि अ नळाच्या सहाय्याने टाकी रिकामी करण्यास प्रारंभ केला म्हणून अ च्या ठिकाणी मायनस केलं. तर किती तासांनी टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीत असेल? काय करतो सगळ्यात पहिल्यांदा? 12, 15, 20 यांचा लसावी. लसावी म्हणजे तिघांच्या पाड्यात असलेली संख्या सांगा छोट्यातली छोटी. तर कुठली संख्या आहे? 7. मी काय पकडणार, माझी टाकी किती लिटरची आहे? 60 लिटरची. अने तासाला 12 रिकामी करतो, मग 60 करायला त्याला किती वेळ लागेल? 12, 5, 60 म्हणजे तासाला किती करेल तो? 5 करेल. परत बने 15 तासात भरतोय, तासाला किती भरतोय? 15 x 60 हे वजा लिहायला लागेल, रिकामी करतोय ना, हे अधिक. परत क 20 तासात भरतोय, तासाला किती? 20 x 60. तर नेट एका तासात किती भरली जाईल? तिन्ही नळ एकाच सुरू केलेत ना, एकाच वेळी सुरू केलेत. हे 4 आणि 3 60 भरतील, पण हे 5 रिकामा करेल, मग 7 + 5 = 2. तासाला 2 लिटरच भरलं जाईल, पण आपल्याला भरायचंय किती? 60 लिटर भरायचंय. तासाला 2 लिटर भरलं जाते, 60 लिटर भरायचे, तर एकूण तास किती लागतील? 60 / 2 = 30. किती तास लागतील? 30 तास लागतील. ऑप्शन नंबर 3. हा प्रश्न झाल्या लगेच एक डिस्क्लेमर देत असतो मी लगेच, असं काय वाटलं मला की प्रश्न सोपा आहे पण आपला खूप लवकर पण सोडवून झालाय, मुलांच्या मनात येतं सर किती फास्ट चालले. तर फास्ट नाही चाललो, युट्यूबवर आपण फक्त पेपर एक्सप्लेन करत आहोत. हा जवळजवळ 5व्या 6व्या लेवलचा प्रश्न आहे. याच्या आधी माझे 10-12 प्रश्न झालेले असतात कोर्समध्ये शिकवताना, त्याच्यानंतर हा असा प्रश्न येतो अशा टाईपचा. आपण युट्यूबवर शिकवत नाहीये, पेपर एक्सप्लेन करतोय, जेणेकरून पेपरच्या आधी ज्यांचं बऱ्यापैकी झालेलं आहे पण काहीतरी ब्रशअप करायचंय फास्ट मध्ये, तर ×1.5 किंवा ×2 स्पीडने लावायचं लेक्चर, बघत राहायचं सगळ्या कन्सेप्ट क्लिअर, विषय संपला. तर त्याच्यासाठी युट्यूबचे लेक्चर आहेत आणि हे लेक्चर सुद्धा बघून मुलांना चांगले मार्क्स पडलेले आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल समजतंय पण 51% 40-50% समजतंय, तर बिंदास कोर्स जॉईन करा, तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल. कोर्समध्ये या स्पीडनं होत नसतं, कोर्समध्ये एकदम हाताला धरून शिकवल्यासारखं मी शिकवतो. ठीक आहे, जे माझे जुने विद्यार्थी असेल ते कमेंट करून इतर मुलांना सांगू शकता. नेक्स्ट, चला डायग्रामचा प्रश्न आहे हा. पुढे दिलेल्या आज्ञावलीत हे चिन्ह धावा या असं काय काय सांगितलंय, प्रत्येक चिन्ह काही ना काहीतरी सांगितलेलं आहे. जर मालिका सुरू ठेवली तर प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली आज्ञा येईल? अशा वेळी काय बघायचं? रिपीटेशन करतो चाललंय बघायचं. सगळ्यात मिनिमम वेळा काय आले? हा इमोजी आलाय बघा, हा इथे एकदा आलाय आणि हा इथे एकदा आलाय. आणि जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, इमोजी नंतर हे चिन्ह आहे, हे चिन्ह आहे, हे चिन्ह आहे, इथं पण बघा हे इमोजी टू इमोजी रिपीट व्हायला लागले सगळं. मग मला सांगा, इमोजी टू इमोजी रिपीट होत असेल तर इथला काढायचं आपल्याला, तर किती क्वेश्चन मार्क किती नंबरचा आहे बघू आपण. पहिल्यांदा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9, म्हणजे 9 नंबरचं चिन्ह आपल्याला पाहिजे. 9 नंबरचं चिन्ह ह्याच्यात बघू, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 नंबरचं चिन्ह कुठला आहे? हा वरचा एरो आहे, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार? हा वरचा एरो येणार. वरचा एरोला काय म्हटलं त्यांनी? हे वरचा एरो काय दाखवतंय? उभे राहा म्हणतंय. मग ह्याचं उत्तर काय येणार? उभे राहा. आज्ञा कुठली असेल? उभे राहा. आयुष्यात पहिल्यांदा असा प्रश्न बघितला की वाटतं काय विचारलंय, करायचं काय, कहना क्याचं असेल, पण काय होतं काय या प्रश्नात? आपल्याला फक्त ती सिरीज कशी रिपीटेशन होते बघायचं होतं आणि ह्याच्या जागी काय
आणि कशावरून ओळखलं, हे दोनदा आलं असेल पाचचा प्रश्न, कशावरून ओळखलं, सगळ्यात कमी वेळा आलेलं चिन्ह कुठलं आहे, इमोजी, इमोजी, इमोजी टू इमोजी रिपीट व्हायला लागले, तो इमोजी नंतरची सिरीज आय अशीच चालू होते, त्याच्यावरून आपण हा अंदाज लावला. पुढचा प्रश्न, घडीचा प्रश्न आहे हा, डायग्राम वाला, एकच पॉईंट पकडायचा, अख्खी डायग्राम तयार करून आपल्याला कोणी काही अवॉर्ड देणार नाहीये, एक एक पॉईंट पकडायचा आणि त्याच्यावरून ऑप्शन एलिमिनेट करत बसायचे. काय काय आहे, पहिल्यांदा ही पहिली घडी म्हटले म्हणजे वरून खाली येणार, तेव्हा हे जर इकडे आलं तरी असं पुढचं राहणार आहे, तेवढंच तेवढंच बघायचं. आता मला सांगा, याच्यात झालंय तसं कुठेतरी, याच्यात झालंय का रे, हा प्रश्न मेला तरी लिहू नकोस ना तू परीक्षेत हा ऑप्शन, कारण हे आपल्याला असं काहीतरी पाहिजे, हे दुमडून इथे येणार आहे ना, तो अॅरो इकडे येणार आहे ना कुठेतरी, मग याच्यात झालंय, याच्यात झालंय, दुसरं ऑप्शन कट झालं. अजून काहीतरी बघू आपण, आता ही दुसरी घडी तिकडे गेली, दुसरी घडी तिकडे गेली म्हणजे काय होणार आहे, हा अॅरो इकडे कुठे तर जाणार आहे आणि काटकोणात येणार आहे, आणि काटकोणात येणार आहे, पण काटकोणात कसा येणार आहे, या खालच्या बाजूला खालच्याच बाजू चिकटली पाहिजे, तुम्ही जर अंदाज घेऊन बघू शकताय, खालच्या बाजूला खालची बाजू चिकटली पाहिजे, इथं काय चिकटलंय, खालच्या बाजूला अॅरो चिकटलाय, हा ऑप्शन येईल का, कटअप बरोबर. आता राहिले कुठलं, हे दोन राहिले बघा, खालच्या बाजूला खालची अॅरो पण आलाय, आता ह्याच्यात फरक काय, चंद्रकोर फरक आहे बरोबर, ही तिसरी घडी आहे माझी, म्हणजे ही माझी चंद्रकोर ह्या टोकाला खाली आहे, म्हणजे वर दुमडून इथं वर राहिली पाहिजे, म्हणजे ही भरलेली चंद्रकोर माझी कुठे जाणार आहे, अर्धीवाली वर जाणार आहे, इथं बघा हे काय वेगळंच केलं, ते कुठलं आलं, अर्ध कुठं आलं, ह्याचा काय संबंध आहे का, हे तिथेच राहणार ना, ही अर्धी चंद्रकोर इकडे आली बघा, कुठला ऑप्शन येणार, हा कटअप झाला. असा एक एक पॉईंट तुम्ही बघितला तर डायग्रामचे प्रश्न सुटतात. तुम्ही नवीन डायग्राम काढून जर तयार करत बसला, कसं काय होईल किंवा त्या पानाला तसं असं करत बसतात काही काही मुलं, काही होत नाही, एक एक पॉईंट अंदाज घ्यायचा आणि त्यानुसार काढायचं. चंद्रकोरीवरून सुद्धा खूप सोपं झालं, ठीक आहे. नेक्स्ट, ही अशी बॅच आहे माझी की ज्याच्यात सगळं शिकवलंय आपण, म्हणजे आपल्या ॲपमध्ये जे जे काय काय ते सगळं, मग काय करा, येलो कलरची बॅच म्हणतो मी याला. सगळ्यात पहिल्यांदा याच्यात येणार बेसिक लेक्चर, नंतर येणार कन्सेप्ट, ठीक आहे, नंतर येणार पीवायक्यू लेक्चर, नंतर येणार रिव्हिजन लेक्चर. थोडक्यात, ज्यांना माझ्याकडून शून्यापासून शिकायचं आहे, एक्सचा वापर करायचा नाही, फॉर्म्युलाचा वापर करायचा नाही, आणि प्रश्न कळाला जरी नाही तरी उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं त्यांच्यासाठी, आणि खूप वेळ आहे ज्यांच्याकडे, की एक वर्ष प्रॉपर वेळ आहे, मी रोज सुरुवातीपासून एक एक तास तास दीड दीड तास दोन दोन तास बघणार आहे. थोडक्यात, नवीन मुलांसाठी ही बॅच आहे, की आधी कुठंच काय केलेलं तुम्ही केलेलं नसेल तर ह्या बॅचचे सगळे लेक्चर बघणे, प्रॉपर 200 पेजेस वही घालून तुम्हाला तुमच्या गणित बुद्धिमत्तासाठी वेगळं काही करावं लागणार नाही. तर ज्यांना हवं असेल त्यांनी एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करून ही बॅच माझी जॉईन करू शकता. चला पुढचा प्रश्न बघा, सहा पुरुष व पाच महिला यांच्या गटातून पाच सदस्यीय समिती, प्रोबॅबिलिटीचा प्रश्न आहे, कोणकोण आहेत आपल्याकडे, सहा पुरुष आहेत आणि पाच महिला, लिहून घ्यायचं नेहमीप्रमाणे आपलं. पाच सदस्यीय समिती करायची, याच्यातून पाच सदस्यांची समिती करायची, आणि त्याच्यात काय पाहिजे आपल्याला, तीन पुरुष पाहिजेत, पुरुषाच्या खाली पुरुष लिहिले, तीन पुरुष पाहिजेत आणि दोन महिला पाहिजे, आणि दोन महिला पाहिजे, बस. किती प्रकारे तयार करता विचारले, प्रोबॅबिलिटी पण नाही विचारली, फक्त प्रकारे म्हटलंय. काय करतो, सहातून तीन पुरुष निवडायचेत, सहा सी तीन गुणिले पाचातून दोन महिला निवडायचे, पाच सी दोन झालं, हे सॉल्व्ह करायचं. कसं, आपण विदाउट फॉर्म्युला कसं सांगितलंय, खाली तीन आहे तर खाली सर तीन आकडे लिहायचे, तीन गुणिले दोन गुणिले, आणि खाली तीन आहे म्हणून वर पण तीनच लिहायचे, सहा गुणिले पाच गुणिले चार, तीन तीन आकडे, इंटू खाली दोन आहे, खाली दोन आकडे लिहिले, दोन गुणिले एक, वर पण दोनच आकडे लिहायचे, पाच पासून सुरुवात करायची, पाच गुणिले चार, ते एनसीआर फॉर्म्युलाची गरज नाही आता, ठीक आहे. मग तीन दोन्ही सहाला सहा गेले, एक बे बे दोन्ही चार, पाचोक किती आलं, वीस, गुणिले इकडे काय राहिलं, पाच दोन्ही दहा, वीस गुणिले दहा किती येणार, दोनशे. किती प्रकारे अशा समित्या तयार करू शकतो आपण, दोनशे प्रकारे अशा समित्या आपण तयार करू शकतो. पुढचा प्रश्न आहे, सेम मगाशी डायग्राम चालता, आता आकड्यांचा आला हा प्रश्न, डायरेक्ट आपण ह्याच्याकडे येतो, दोन आणि एक आपचा ऑपरेशन करायचं आपल्याला, मग कुठं आहे तसं ऑपरेशन, दोन आणि एक वालं ऑपरेशन, तर असं सलग कुठंच नाहीये, मग आपल्याला एक अंदाज लावायला लागणार, दोनचं ऑपरेशन मला इथं भेटतंय, एकचं ऑपरेशन इथं भेटतंय, दोनचं ऑपरेशन बघू काय काय झालं रे दोनच्या ऑपरेशन मध्ये, पहिलं आणि शेवटचं व्ही आणि ए आय असंच ठेवलंय, आणि मधलं काय केलं त्यांनी टी एन, तर त्याच्या पुढचं घेत बरोबर, हे दोनचं ऑपरेशन झालं. मग आता आपण इथं पण सेम तेच करायचं, टी आणि जी दोनच्या ऑपरेशन नंतर पहिलं आणि शेवटचं आय असं घ्यायचं, ठीक आहे.
पण आपल्याला अजून एक गोष्ट पण मिळते, ह्याच्या पण पेक्षा चांगली एक गोष्ट मिळते. काय रे? हे दोनच ऑपरेशन जसं इकडून इकडे आहे तसं वरून खाली पण आहे ना. आणि आपल्याकडे अक्षर किती येत रे? अक्षर आपल्याकडे तीन आहेत. म्हणजे इकडचं इकडचं लॉजिक वापरण्यापेक्षा तीन अक्षरांचं दोन ऑपरेशन झाल्यावर तीन अक्षरांचं लॉजिक लावूया. काय केलंय? आय डब्ल्यू आय डब्ल्यू पहिला आणि शेवटचा आय असं ठेवले, डी आणि जी. आणि मधल्या सोबत काय केले? जे च आय केले. म्हणजे जे च्या आधीचा अक्षर घेतलं ना आय, इथं पण तेच करू. एल च्या आधीचा अक्षर आय जे के एल म्हणजे के. म्हणजे दोन ऑपरेशन झाल्यानंतर उत्तर काय आलं? डी के जी. कसं केलं बघा, ऑपरेशन दोन वर्कआउट करायचंय, ऑपरेशन दोन वर्कआउट करायचंय. काय केले? तीन अक्षरांमध्ये आय डब्ल्यू आय डब्ल्यू पहिलं शेवटचं तसंच ठेवलंय. मधलं काय केलं? जे च्या आधी तो घेतलंय आय. सेम दोन ऑपरेशन करायचंय, डी आणि जी आय असं ठेवलं. एल च्या आधीचं अक्षर डी के जी मिळालं. कुठपर्यंत? इथपर्यंत. त्याच्यानंतर कुठलं ऑपरेशन करायचंय? एकच. आता एकच्या ऑपरेशन साठी तीन वाला काय मिळतंय का? काहीच मिळत नाही. म्हणून आपण हे नाईलाज म्हणून हा घेऊन टाक. याच्यात त्यांनी काय केलंय बघा, एकच्या ऑपरेशनला पहिलं आणि शेवटचं उलट केलंय. दिसतंय? पहिलं आणि शेवटचं ए व्ही आहे, व्ही ए केलंय. मग इथं पण आपण उलट करू, टी जी आहे जी डी करू. मधलं आहे असंच ठेवलंय बघा, टी एन टी एन. इथं पण आहे असतो. झालं, एक ऑपरेशन केल्यानंतर काय भेटलं आपल्याला? जी के. माझं पुन्हा तुम्हाला हेच म्हणणं, हे जर आयुष्यात पहिल्यांदा बघत असाल तुम्ही तर पेपरला गेलं नाहीच सुटणार. आता जर असं काय बघितलं, ऍटलीस्ट तुमचं डोकं तर झालं ना पेपरला. म्हणून पी वाय क्यू गरजेचे आहेत. ऑप्शन नंबर तीन बॉडमासचा प्रश्न आहे. काय सांगितले? पुढील संख्यात्मक राशी बरोबर ठरण्यासाठी ज्या गणिती चिन्हांची अदलाबदल करायला हवी त्यांची जोडी दर्शवणारा पर्याय. आता एक एक गोष्ट आपल्याला अदलाबदल करावी लागते. कसं करायचं? आता बघा, पहिला ऑप्शन घेऊ आपण, अधिक आणि वजा आहे त्यांची अदलाबदल करू. म्हणजे इथं वजा केलं, इथं अधिक केलं. चार वजा दोन दोन, इथं दोन आलं. अधिक नऊ चौक छत्तीस भागिले बारा तीन, दोन आणि तीन पाच, पण वजा बावीस आहे. संपला विषय, पहिला ऑप्शन काय चालत नाही. गुणिले आणि भागिलेची आदला बदल करू. इथं भागिले टाकू, इथं गुणिले टाकू. आता चार भागिले नऊ किती पॉईंट मध्ये येते उत्तर? पॉईंट मधले उत्तर चालतील का आपल्याला? नाही. त्यामुळे दुसरा आपण ऑप्शन काय येणार नाही. वजा आणि भागिले बघू आपण. इथं भागिले टाकू आणि इथं वजा टाकू आपण. ठीक आहे, मग हे चालेल का? हे पण चालत नाही, कारण दोन भागिले चार हाफ येते आणि नऊ भागिले दोन पॉईंट चार पॉईंट पाच येत आहे. त्याला पॉईंट मध्ये नको आहे. तिसरं पण नाही, म्हणजे चौथंच आपलं उत्तर येणार आहे. भागिले आणि अधिक, इकडे तिकडे केलं, हे भागिले केलं आणि हे अधिक केलं. आता बघा, चार भागिले दोन दोन वजा नऊ चौक छत्तीस आणि अधिक बारा, बारा आणि दोन चौदा वजा छत्तीस अधिक चौदा देणार रे वजा बावीस. आहे का आन्सर? आहे. काय येणार मग? ऑप्शन नंबर फोर. ही चिन्ह आपल्याला बदलावी लागतील. बेरीज वजा बाकीचा खेळ आहे, वेगळं दुसरं काहीही केलेलं नाही. चला, हा एक प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. मी खरंच रद्द केलाय, मी काही फेकत नाहीये. या पेपरमध्ये खूप प्रश्न रद्द झाले. हा जो जो तिसरा का चौथा प्रश्न आहे आपला, हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे, कारण कुठलंच काही उत्तर मिळत खात नाही याच्यामध्ये. ठीक आहे, दोन प्रश्नचिन्ह दिलेत, दोन्ही भरायचे आहेत आपल्याला. बघा, जे ई डब्ल्यू क्यू आर ला काहीतरी आहे, तर ओ वाय क्यू एफ आर ला काय आहे? दोन्ही जागा भरायचे. सरळ एक एल सी वाय ओ टी, एल सी वाय ओ टी आणि नंतर काय? एम ए ओ एच पी, एम ए ओ एच पी. मग आपण जे नंतर एल आलं, जे नंतर एल एक सोडून, सेम एम नंतर ओ एक सोडून, ई नंतर सी आधीच एक सोडून, ए नंतर झेड सोडून वाय बरोबर जुळणं इथपर्यंत, डब्ल्यू नंतर वाय एक सोडून, सेम तसंच ओ नंतर क्यू पण पी सोडून आले, एक सोडून झाले, क्यू नंतर ओ आधीच एक सोडून, एच नंतर एफ आधीच एक सोडून, आर नंतर टी एक सोडून आणि पी नंतर आर हे पण एक सोडून, म्हणजे सगळंच जुळलेलं आहे. पहिलाच ऑप्शन आपला करेक्ट बसला. नसता बसला, चौथा असता, प्रत्येकाचे 15-15 सेकंद आपले गेले असते, पण त्याला काही पर्याय नाहीये. डायरेक्ट आपल्या समोर डोळ्यांसमोर काही आन्सर येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. पुढे
तीन चार पाच सहा सात यापैकी एकावेळी फक्त कोणतेही चार अंक एकदाच वापरून किती चार अंकी भिन्न संख्या तयार होतील? चार अंकी भिन्न संख्या तयार करायचे पाच आकडे आहेत, एक दोन तीन चार, चार जागा भरायचे आहेत. पहिली जागा किती प्रकारे, एकूण आकडे किती आहेत पाच, दुसरी जागा चार कारण एक अंक एकदाच भरायचा आहे, तिसरी जागा तीन, चौथी जागा दोन, मग पांचोक वीस, वीस त्रिक साठ, साठ दोन्ही एकशे वीस, किती चार अंकी संख्या तयार होतील रे, एकशे वीस चार अंकी संख्या तयार होतील. ठीक आहे, नेक्स्ट गुणोत्तराचा प्रश्न आहे. आणि जे म्हणतो ना बाहेर आल्यावर जे आपण म्हणतो सिली मिस्टेक झाली माझ्याकडून, तर ते तशा टाईपचा हा प्रश्न आहे, सिली मिस्टेक वाला. काय प्रश्न विचारलाय, सोबतच्या आकृतीत फरशांनी आच्छादलेला भाग दाखवलेला आहे, प्रत्येक पांढऱ्या फरशीचे क्षेत्र प्रत्येक काळ्या फरशीच्या दुप्पट आहे, पांढरी फरशी काळ्या फरशीपेक्षा दुप्पट क्षेत्रफळाची आहे. तर आकृतीतील एकूण काळ्या क्षेत्राचे सगळ्या पांढऱ्या फरशांनी आच्छादलेल्या क्षेत्राशी गुणोत्तर दाखवा. मोजू आपण एक एक गोष्ट, काळे मोजू पहिल्यांदा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा. काळे किती आहेत रे, काळ्या फरशा किती आहेत सोळा. आणि असे पॉईंट देऊन मोजायचे, तुमच्याकडे काळा पेन जरी असला तरी ते तुम्हाला दिसण्यापुरतं ते दिसतं त्याच्यात, तर पॉईंट टाकूनच डोळ्यांनी मोजायचे नाही. एक चुकला की संपलं उत्तर, चुकतंय. आता पांढरे मोजू आपण, पांढरे किती आहेत, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस. पांढरे किती आहेत, पांढरे आहेत बत्तीस. आणि काळ्याचं पांढऱ्याशी विचारले, लगेच मुलं लिहितात सोळा छेद बत्तीस एक छेद दोन, एक छेद दोन म्हणजे चुकीचं आहे. त्यांनी आपल्याला फरशांचं गुणोत्तर नाही विचारलं, काळ्या फरशाचं पांढऱ्या फरशांशी गुणोत्तर नाही, काळ्या फरशांच्या क्षेत्रफळाचं पांढऱ्या फरशांच्या क्षेत्रफळाशी गुणोत्तर विचारलं. मग मला सांगा, काळ्याचं क्षेत्रफळ एक पकडलं तर पांढऱ्याचं किती असणार आहे, दोन, कारण त्यांनी सांगितलंय पांढरी फरशी काळ्याच्या दुप्पट आहे. बरोबर, मग काळ्याचं एक पकडलं आपण सोळा एकके सोळा, पांढऱ्याचं दोन आहे बत्तीस दुनी चौसष्ट. आता हे क्षेत्रफळ मिळाले मला, क्षेत्रफळ मिळालं. आणि आता ह्या क्षेत्रफळाचा रेशो किती आहे, सोळा छेद चौसष्ट म्हणजेच एक छेद चार. ऑप्शन नंबर वन. जे एक छेद दोन बरेच लोक उत्तर लिहितील ते सुद्धा पर्यायात आहे, पण ते चुकीचं उत्तर आहे. कळालं का, त्यांनी विचारलंय क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारलंय, क्षेत्राचे क्षेत्राशी नाकी फरशांचं गुणोत्तर. कळालं, चला पुढचा प्रश्न. क्रमणिकेतील विसंगत संख्या दर्शवणारा पर्याय आपल्याला सांगायचा आहे. चला सांगू आपण, दोन आणि साडेतीन मध्ये कितीचा फरक आहे, दीडचा. साडेतीन आणि पाच मध्ये परत दीडचा फरक, पाच आणि साडेसहा दीडचा, परत दीडचा, आणि इकडे पण काय येणार आहे दीड दीडचा फरक. म्हणजे ह्याच्यात तर काही चूक सापडली नाही, विसंगत शोधायचा ना. चार आणि साडेसहा मध्ये बघू आपण, चार आणि साडेसहा मध्ये कितीचा फरक आहे, दोन पॉईंट पाचचा. साडेसहा आणि नऊ मध्ये दोन पॉईंट पाचचा आहे. नऊ आणि बारा पॉईंट पाच मध्ये हे दोन पॉईंट पाचचा आहे करे, नऊ दोन अकरा पॉईंट पाच यायला पाहिजे होतं, पण इथं किती आले रे, बारा पॉईंट पाच आले, की जे चुकीचं आहे. बघा, परत अकरा पॉईंट पाच मध्ये दोन पॉईंट पाच टाकलं तर चौदा मिळतंय का, मला मिळतंय. म्हणजे बारा पॉईंट पाच मुळे घाण होते आपली, तोच विसंगत पर्याय आहे. त्याच्या जागी काय पाहिजे होतं आपल्याला, अकरा पॉईंट पाच हवं होतं. चला सेम त्या टाईप सारखाचा प्रश्न आहे हा. बघा, हे इकडे फिरतंय पण डार्कच डार्कच राहतंय, हे पण एक फिरतंय, म्हणजे एक असा चाललाय हा आणि हा असा चाललाय. ठीक आहे, मग आता हा इकडे इकडे जाणार, हा पण तिकडे जाणार. ठीक आहे, हा तिकडे जाऊन इकडे येणार, हा तिकडे जाऊन इकडे येणार. कुठला येणार ऑप्शन, मग ऑप्शन नंबर फोर. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय काय करायचं आता आपल्याला. यांनी काय काय केले, याची मिरर इमेज इथं आहे. ठीक आहे, याची मिरर इमेज इथं आहे, मग याची पण मिरर इमेज बघू आपण सरळ. ही चंद्रकोर इकडे इथं वर यायला पाहिजे, चंद्रकोर इथं वर यायला पाहिजे. कुठं आहे रे, इथं खाली आहे रॉंग, इथं आडवीच केली आहे रॉंग, इथं पण इकडे आडवीच केली आहे रॉंग. याची मिरर इमेज इथं अशीच आली पाहिजे ना चंद्रकोरीची. कुठं आहे, फक्त ऑप्शन नंबर दोन मध्ये, फक्त एका पॉइंटला पकडून सुद्धा आपण करू शकतो. ठीक आहे, तर हे असे होते सीसॅट 2016 प्रश्न. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, आणि तुम्ही पहा व्यवस्थित.
आणि सीसॅट क्वालिफाय जरी असलं तरी ऍटलीस्ट आपली ही पीवायक्यू सिरीज पूर्ण बघा, तुम्हाला मजा येईल आणि तुम्हाला काही ना काहीतरी फायदा याचा पेपरच्या दिवशी होणार आहे. ज्यांना कोर्स लावायचे असतील त्यांनी बिंदास कोर्स जॉईन करा. तुमचा स्कोर कंबाईन साठी तर 20 मार्क आणि 22 मार्क या लागले, आता तुमचा स्कोर नक्की वाढेल याची खात्री मला आहे जर तुम्ही सगळे लेक्चर प्रॉपरली सिक्वेन्सने बघितले तर. तुम्हाला काही शंका असतील, कुठलाही गणित बुद्धिमत्तेचा डाऊट असेल, तुम्ही माझा कोर्स खरेदी केलेला असू दे किंवा नसू दे, तुम्ही मला कधीही माझ्या नंबरवर एक चांगला क्रॉप करून व्यवस्थित फोटो काढून पाठवू शकताय तुमच्या शंकेचा, त्याचं तुम्हाला 24 ते 48 तासांमध्ये उत्तर मिळून जाईल. धन्यवाद.